Happy birthday to you. Happy birthday to you, bachu bhau. Happy birthday to you, bachu bhau. Happy birthday to you, bachu bhau. प्रहार जनशक्तीचे अध्यक्ष मच्छीभाऊ साहेब यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या कार्यकर्त्यांनी जे आम्हाला श्रामपूर मधील आमची वसतिगृह भोजन दिले त्याबद्दल मी वसतिगृहाच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मित्रांनो नमस्कार, जय प्रहार. आज प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष दिव्यांगांचे हृदय सम्राट आणि गोरगरिबांचे मसीहा म्हणून ज्यांची राज्यामध्ये ओळख आहे असे आमचे श्रद्धास्थान आदरणीय नामदार बच्चूभाऊ कडू यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने या ठिकाणी आज श्रामपूर विधानसभा मतदारसंघाच्या प्रहार जनशक्ती पक्ष कार्यकर्त्यांच्या वतीने श्रीरामपूरमधील या गरीब विद्यार्थ्यांना अन्नदान देण्याचा निर्णय आज या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि त्यानुसार आज सर्वांच्या सहमतीने या ठिकाणी आज या मुलांना अन्नदान होत आहे. या अन्नदानामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रामपूर विधानसभा मतदारसंघातील सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत आणि या ठिकाणी त्यांना मिष्टान्न भोजन त्यानिमित्ताने आज बच्चूभाऊंच्या वाढदिवसानिमित्त देण्यात येत आहे. म्हणून या निमित्ताने मी आदरणीय आमचे श्रद्धास्थान प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय नामदार बच्चूभाऊ कडू यांना जन्मदिनाची या निमित्ताने अशा पद्धतीच्या अनोख्या शुभेच्छा श्रामपूर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने देत आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय प्रहार. कोण राहिलं का त्याच्यात शिल्लक घ्या. पण जीवनात कधीच कोणत्या गोष्टीला आम्ही मागं सरकलो नाही. खूप कष्ट झाले. तुमच्यासारखं जीवन आम्हाला पण मिष्टान्न भोजन म्हणायचं आम्ही त्याला मिष्टान्न भोजन असायचं आम्हाला असेच दानवीर यायचे आम्हाला मिष्टान्न भोजन द्यायचे. अनेक कार्यक्रम असायचे वाढदिवस लोक की अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ आहे त्याच्या माध्यमातून आपण अनेक लोकांना कर्ज सुविधा म्हणजे त्याच्या माध्यमातून व्याज त्या ठिकाणी माफ कसं होईल याच्या सुविधा आपण त्या ठिकाणी निर्माण करून घेऊ शकतो. तर हे जे काय आहे ही प्रेरणा आहे त्यांच्या प्रेरणेनेच आपण त्या ठिकाणी काम करणार आहोत आणि अशा व्यक्तिमत्व या ठिकाणी महाराष्ट्रात एक फार मोठं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी उभं राहत आहे. नवे नवे भविष्यकाळ फार त्यांच्यासाठी निश्चित चांगला आहे. म्हणून श्रामपूर मतदारसंघाच्या वतीनं या ठिकाणी मी सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं आपल्या अध्यक्षांच्या वतीनं मी नामदार बच्चूभाऊ कडू यांना यांच्या वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मित्र हो, जीवनामध्ये
तुम्हीही एक दिवस, मला खात्री आहे की तुमच्यातलाही, आता दिवे साहेबांनी सांगितलं की तुमच्यामधून, तुम्ही स्वतःला कधी गरीब समजायचं नाही आहे, तुमच्यामधून PSI झालेत, तुमच्यामधून बँकेचे मॅनेजर झालेत, तुमच्यामधून कदाचित उद्या पंतप्रधान पदालाही कुणीतरी जाऊ शकतो, आमदारही कुणीतरी होऊ शकतो, खासदार कुणी होऊ शकतो, आणखीन मोठ्या पदावरती कुठंतरी आणखीन जाऊ शकतो. तर मित्रांनो, जीवनात एक लक्षात ठेवा की जीवनामध्ये ज्यावेळेस तुमचं सगळ्या काही गरजा पूर्ण होतील त्यावेळेस तुम्ही प्रहारजन शक्ती पक्षाचे संस्थापकाध्यक्ष आणि जे दिव्यांगांचे हृदय सम्राट ज्यांना म्हटलं जातं असं बच्चू भाऊंचं कार्य आपण पूर्ण न्यावं असं आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी तुम्हाला या ठिकाणी विशेषत्वाने विनंती करणार आहे. कारण विनंती अशा अर्थाने की आज तुम्ही जर कुणाला कमी समजत असाल तर उद्या ती व्यक्ती तुमच्या पुढं इतकी मोठी होऊन कधीतरी पुढे येतील. त्यामुळं कुणालाही कमी समजू नका आणि प्रत्येकाला मदत करा ह्या भावनेतून तुम्ही पुढे चालावं अशा पद्धतीने या ठिकाणी आज मी या निमित्ताने त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी विनंती करतो आणि बच्चूभाऊंच्या आशीर्वादाने त्यांच्या सूचनेप्रमाणे आज प्रहारजन शक्ती पक्षाच्या श्रामपूर विधानसभा मतदारसंघाच्या या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आज आम्हाला आपल्यापर्यंत येण्याची दिवे सरांनी संधी दिली त्याच्याबद्दल मी दिवे सरांचे आणि विशेषत्वाने बहुजन शिक्षण संघ संचलित ज्या आज शंभूक विद्यार्थी वसतिगृह आहे त्या वसतिगृहाचे सगळ्या संचालकांचे मान्यवरांचे मी या निमित्ताने प्रहारजन शक्ती पक्षाच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना एकदा विनंती करतो की कृपया बच्चूभाऊंच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आज आपण टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचा वाढदिवस साजरा करूयात. एकदा टाळ्यांचा गजर त्यांच्यासाठी आपण साजरा करावा. धन्यवाद.